कोतवाली थाने के चंद कदमों की दूरी पर बीती रात भीषण अग्निकांड में एक परिवार की 3 दुकानों में आग लग गई। दमकल वाहन ने कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया। कल्याणेश्वर मंदिर के पास मनोज मगरे, वनीता मगरे और रत्ना मगरे की कपड़ों की दुकान है। शनिवार रविवार की दरमियानी रात करीब 2 बजे शॉर्ट सर्किट से दुकान में आग लगी। हादसा कोतवाली थाने के चंद कदम की दूरी पर हुआ। गश्ती दल के पुलिस कर्मचारी देवीदास ने आग की लपटें उठती देख इसकी सूचना दमकल विभाग को दी। सूचना मिलते ही दमकल कर्मी मौके पर पहुंचे और कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया। हादसे में लाखों रुपए का नुकसान अनुमानित है। जी, आज 7 तारीख है। काल रात्री 7 म्हणजे रात्री 2:30 दरम्यान अकस्मातरित्या आमचे सर्वांचे काका मनोज भाऊ नगरे यांचं पूजा साहित्य दुकान हे बुधवार बाजारपेठेत असून काल हे कुठल्या कारणामुळे आग लागली आहे याचं आमचं आता बघणं चालूच आहे। पण प्राथमिक अंदाज असा दिसून येत आहे की फटाके किंवा शॉर्ट सर्किट या दोनपैकी एक कारणामुळे ही आग लागली असू शकते। आणि आज आमच्या काकांच्या दुकानात जवळपास लाखो रुपयाचा माल होता। त्या मालामध्ये त्यांची एवढं आर्थिकरित्या नुकसान झालेलं आहे की या आगीमुळे 3 परिवार जे आहे 3 परिवारांना रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि आता यांचं पूर्ण सगळे परिवार तर दुःखाच्या याच्यातच आहे। काकू तिकडे रडून राहिलेले आहे आणि म्हणजे ते दुःखाच्या सावरीत सावरणं चालू आहे। तर माझी सर्व या म्हणजे याच्यात पोलीस प्रशासन किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासन यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या घटनेचा तपास करावा आणि नगरे कुटुंबियावर जी काही ही अकस्मात दुर्घटनेमुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी ही आमची सर्व महाल परिसरातील बांधवांची विनंती आहे। कृपया करून आपण लवकरात लवकर यावर कारवाई करण्यात यावी। माझं नाव मनोज मोतीराम नगरे। माझे 3 दुकानं आहे। एक मोठ्या वहिनीचं आहे, एक माझं आणि माझ्या पत्नीचं दुकान आहे। ह्या दुकानामध्ये 7 बोरे कोरडे नारळ होते आणि 5 पोते ओले नारळ होते। धोती, दुपट्टे, पूजेची सुपारी, खाराक, बदाम, मरकंड यांचे पोते होते आणि ते टिपूर कार्तिक दिवाळीचा माल भरलेला होता। याच्यामध्ये माझं भरपूर 25 ते 30 लाखाचं नुकसान झालेलं आहे। ह्या माझ्या दुकानावर माझा मुलगा पण एक मूकबधीर आहे, त्याला बोलता ऐकता येत नाही, त्याच्या कारणास्तव माझं पूर्ण नुकसान झालेलं आहे। तरी शासनाकडून मला अपेक्षा आहे की काही ना काही लवकर सहायता मिळावी। माझं नाव वनिता मनोज नगरे आहे। मी माझ्या दुकानाचा आमचा परिवार आहे, याचं 3 दुकानाची आपत्तीचं परिवार आहे। आमची 3 दुकानं होते आणि ह्या दुकानावर पुष्कळ जुनं 3 पिढ्यांचं आहे दुकान हे आणि यांच्याच भरोशावर हे दुकान होतं। माझा मुलगा एक अपंग आहे आणि त्याचं आलं काहीच नाही आणि दुसरा मुलगा आहे तो एज्युकेशन करत आहे, त्याचं पण शिक्षणाचं पण आम्ही दोघंही जण सांभाळत होतो। पण एवढं दुकानाचं मार्केटाचं हे आणि सणांच्या याच्यामध्ये माझंवालं एवढं नुकसान झालेलं आहे आणि एवढं काही हे झालेलं आहे तर त्याचं हे द्यावं। मला खूप माझ्यावर आपत्ती आली आहे आणि माझं ह्या दुकानाशिवाय काहीच नाही आहे। मला रोजी रोटी आणि काहीतरी हे द्यावं लवकर प्रशासन। कॅमेरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर।